कशा आहात, मजेत आहात ना? सगळे मजेत आहेत, सगळे आनंदी आहेत, सगळे सुज्ञ आहेत असे समजून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला तर अर्थात. तर जे जे आपणास उठावे ते ते दुसऱ्यास सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जण. या तत्वानुसार आज मी तुम्हाला या पुस्तकातले विचार, वपुर्झा या पुस्तकातले विचार तुमच्यासमोर मांडत आहे. वपुर्झा हे पुस्तक वपु काळे यांचं आहे. अगदी एव्हरग्रीन विचार, कोणत्याही काळाला सदा हरित विचार, सगळं काळाला हे लागू होतील असे विचार आहेत. पुस्तक कुठूनही वाचा, तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तर सुरू करूया त्यांच्या विचार. समाजाला घाबरायचं ठरवलं तर कोणतीही समस्या सोडवता येत नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःला जगावं लागतं आणि समस्या सोडवल्याशिवाय जगता येत नाही. स्वतःच्या समस्यापेक्षा समाज श्रेष्ठ आहे असं मानलं की जगणं हीच समस्या होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं की समस्या सुटत नाही. मिळवती बायको हवी होती ना, समाजाला टाळून ती नोकरी कशी करणार? जत्रेत गेले की काही धक्के लागायचेच, माणसं हरवायचीच, घराला एकच रंग असतो. जत्रा बहुरंगी बहुढंगी असते. लहान मुलं त्यात हरवतात, म्हणून तर मोठ्या माणसांनी त्यांचा हात सोडायचा नसतो. जो हरवतो त्यांच्यातलं मूल मूलच राहिलं आहे असं समजायचं. आपण हात घट्ट धरलेला असला म्हणजे मूल जत्रेत कितीही रमलं तरी त्याला घरी आणतोच की नाही. इथे आपण उलट वागतो, वैतागून हात सोडून देतो आणि लांबून ते आणखी किती हरवतं ते पाहतो. बघा किती खोल हरतं याचा. जिथे मूल रमल्यासारखं वाटतं तिथे कदाचित ते भांबावलं पण असेल. तसं करायचं नाही, म्हणजे हात सोडायचा नाही. त्याचप्रमाणे त्या मुलाला जत्रा प्रदर्शन यांच्यापासून लांब ठेवायचे नाही. दोन घटका ते जत्रेत रमलं तर 10 घटका संसारात घरकुलात टवटवीत राहतं. हे जसं संसारात नवऱ्याने लक्षात ठेवायचं असतं तसंच बायकोनेही लक्षात ठेवायला हवं. संसाराचा पॅटर्न बदलला की समस्यांचा पॅटर्नही बदलणारच. समाजातल्या किती पुरुषांना हे भान ठेवून आपल्या मिळवत्या बायकोला असं सांभाळता येतं, विचार करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि फॉरवर्ड करा आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांना. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.